मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वे संदर्भात मोठी बातमी आहे. मुंबईतल्या रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावं आता बदलणार आहेत. यात मुंबईतल्या पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेवरच्या एकूण 8 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. मुंबईतल्या रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावं बदलण्याबाबत खासदार राहुल शेवाळे यांची संबंधित विभागांसोबत बैठक झाली. नावं बदलण्याच्या मागणीला राज्य सरकारनंही तत्वत मंजुरी दिली आहे. मुंबईत आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे स्थानकांच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. त्यामुळे मुंबईतल्या 8 रेल्वे स्थानकांची नावं लवकरच बदलणार आहेत. बैठकीमध्ये बाकी 7 दुसऱ्या रेल्वे स्टेशनचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे. त्यातलं पहिलं स्टेशन आहे करी रोड स्टेशन आहे, त्याचं नाव बदलून लालबाग स्टेशन असं देण्यात यावं असं प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे. सँडर्स रोड अमृत नोनी ऑर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. डोंगरी रेल्वे स्टेशन असं नाव जे प्रस्ताव गेले कित्येक दिवस त्याची मागणी होती ते आज प्रस्तावात मंजूर करण्यात आलेलं आहे. मरीन लाईन्स मुंबादेवी करावं असं प्रस्तावात आज मंजूर करण्यात आलेलं आहे. चर्नी रोडचं गिरगाव स्टेशन करावं ही पण मागणी होती, ती पण आज या प्रस्तावात मंजूर करण्यात आलेली आहे. आणि कॉटन ग्रीनचं काळा चौकी आणि डॉकयार्ड स्टेशनचं माझगाव रेल्वे स्टेशन आणि किंग सर्कल याचं तीर्थकार पार्श्वनाथ स्टेशन रेल्वे स्टेशन असं ते करण्यात यावं असे प्रस्ताव आज मंजूर करण्यात आलेले आहे. तर नेमके कोणत्या स्टेशनची नावं बदलणार आहेत पाहूया. करी रोडचं सध्याचं नाव बदलून आता लालबाग असं प्रस्तावित नाव देण्यासंदर्भातला हा प्रस्ताव आहे. सँडर्स रोडचं नाव बदललं जाईल, डोंगरी केलं जाईल. तर मरीन लाईन्सचं नाव बदलून मुंबादेवी असं आता या स्थानकाला नाव दिलं जाण्याचा प्रस्ताव आहे. चर्नी रोडचं नाव आता गिरगाव केलं जाणार आहे. तर कॉटन ग्रीनचं नाव बदलून काळा चौकी केलं जाणार आहे. तर डॉकयार्ड रोडचं नाव बदलून माझगाव स्टेशन असं केलं जाणार आहे. किंग सर्कलला आता तीर्थंकर पार्श्वनाथ हे नाव प्रस्तावित करण्यात आलेलं आहे. मुंबई सेंट्रलला आता नाना जगन्नाथ शंकर शेठ असं हे स्टेशनचं प्रस्तावित नाव असेल.